गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद सद्गुरु धन कवड़ी निवासी शंकर बाबा महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। जय शिव शंकर शुभंकरा श्री दत्ताचावतारा भव भयहारक हरिहरा विनम्र वंदन स्वीकारा वाघांचा सह वासात बाल प्रगटले रानात चिमणा जीला दृष्टांत देवनी स्वगृही आलात असंख्य केल्या कृष्ण लीला अंतापुरचा गावाला जो तो धावे बघण्याला छकुल्या शंकर चालीला हिमनग शिखरावर फिरले विश्वामधुनी संचारले अक्कल कोटी श्री आले विनम्र गुरु चरणी भारे। शुभरायांच्या मठातून कीर्तन करीती जनार्दन दत्त रूप त्या दाखवून प्रकट झाले जनातून तेथे रंगता ते भजनी प्रत्येकास दिसे नयनी जिकडे तिकडे भक्तगणी शंकर रूपे ये दिसुनी। मेहेंदळेच्या वाड्यात उत्सव शिवरात्री करीत वर्ण पालटे शरीरात शिव शंभू सम श्री दिसत श्रीपाद वल्लभ दिसती कुणा कुणा पंढरीचा राणा कुणा भवानी कृष्ण कुणा दर्शन देती भक्तान। जरी पुण्यातून नच जाती असंख्य पत्रे तरी येती हजार उत्सवाला असती अनेक गावी श्री दिसती। अलख वदता मुखातून पिंड निघाली भूमीतून पाथर डिस हे शिवस्थान होवती नाथांचे ठाण नाथ समाधी मढीतली तेथील शांत धुनी झाली अलख देवनी आरोळी क्षणात प्रज्वलित केली। मेहेंदळे सौभाग्यवती जीवन संपविण्या जाती पूर्णत्वाला ती जनेती रसाळ ज्ञानेश्वरी गतीती। गिरिनारीच्या गिरिजाती वायु भक्षण से करीती भोजन साधूना देती संगती प्राणी ही असती। कुरुक्षेत्रावर जी घडी मनास घटनाना पटली गीता कैसी सांगितली शंका कोणी तरी विचारली बघता रोखून त्यावर दिसली ज्योतिर्मय मूर्ती तृष्णा परित्या श्री दिसती तक्षणी ज्ञान गीता प्राप्ती। सोमवतीच्या शुभ दिवशी स्वरूप लिंगात्मक दिसती उत्कट प्रीतीच्या पाशी तोच बघे त्या तेजाशी। महाराजांच्या जिभेवर लिंग वसतसे खरोखर समर्थ स्वामी गुरुवर पूजन करीती सत्वर समर्थ स्वामी माऊलीने तृप्त करविले स्तनपाने ऐसे सांगती अभिमाने शिरसा वंद्य गुरु वचने। प्रधान लंडन ला जाती तेव्हा माता पिता जाती सद्गुरुला ते मनी स्मरती तक्षणी सन्मुख श्री येती। पर्वत गिरनारी नेती दत्त प्रभुना बोलविती समक्ष अंत्यविधि करीती शिष्य मनोरथ पुरविती। प्रधान झाले शिष्य प्रधान लाभे गुरु भक्तीचे ज्ञान
उत्कट भक्ति प्रीति महा गुरु हृदया से पंच प्राण गण गा पुरला श्री दात रुद्र घाटावर बसत निर्गुण पादुकान वरती ब्राह्मण पूजा जी करती महाराजांचा पड़े श्री सो तो मनी आश्चर्य करी सन्मानाने मठांतरी घेऊन येती श्री स्वारी भस्मे वरती अति माया पद पंकज श्री ठेवुनिया स्वरूप गुरु से जाणाया दृष्टि दिव्य दिली सदया गुरु ने अपुला मज म्हण जवळी घ्यावे आवळून ऐसी इच्छा प्रगटून उलारी दादा घे वचन तक्षणी शरीरी संचरुन अपना सारखे त्या करुन केले आश्वासन पूर्ण कृतार्थ दादांचे जीवन गणेश अभ्यंकर याना युद्धावरती असताना असंख्य गोळ्या पायाना साठून गेल्या खुणा विना विजार चाळणी सम झाली तरीही जाणीव नच झाली लीला कोणीही केली अंतरी जाण कृपा झाली सद्गुरु असता काशीत ब्राह्मण वैदिक हिणवीत होंदू अजागळ अशिक्षित जाणे काय कसे वेद सागर कोटे छेदीत कन्या खेळत से तेथ हिच्या मुखातून बोलवित बृहस्पती सम श्री वेद नवरात्रीच्या अष्टमीस शरीरी दुर्गे सावास करीती तांडव नृत्यास अनंत नमने मातेस सप्त चिरंजीव जे असती त्यातील श्रेष्ठ असे विभूती तो मी मारुती या जगती स्वये मुखाने श्री वदती नवले बिनवी सद्गुरुला दावा विष्णु पद मजला सागर तीरावर नेला सुवर्ण पद पंकज दिसला लांब चरण ते स्पर्शून उर्मी उसळल्या मनातून व्योमी पघता ये दिसून किरीट चमके लखलखून तात्यावरती अति प्रीती अनन्य शरणागती असती तात्या जणुकी प्रतिकृती दुसरी सद्गुरुची मूर्ती परस्परांची बदलून कामे करती समजून कुणान येई हे कळून कोण शिष्यनी गुरु कोण समाधीतून प्रकटती मिठीत रुद्राना घेती पृथ्वी भोवती फिरवीती साक्षित्वाची दिली प्रचिती मी शंकर कैलासपती अवतरलो या भूवरती समज द्यावया जगाप्रती कार्य असे हे मम चित्ती विविध रंग या जगतात इथले मात्र नसे तेथ ज्ञात न कोणा हे होत ज्ञान असे हे अतिगुप्त स्वतास कोणी ओळखिल तो मज निश्चित जाणेल धन दौलत जरी उधळील तरीही त्याला नुमजेल हे घे जाणून तू मजला अथवा पश्चाताप भला कार्य भागना मम अडला अडेल माझा विण तुझला कांचन सम अक्षर बोल कोरुनी दगडावरती खोल सुवेळी तुझला स्मरतील शब्द सुधे सम हे अनमोल केले तुझला गुह्य खुले साधुनी अपुले घेई भले शरणागत मज जे आले ते मी निश्चित उद्धरिले अशक्य जे जे करी शक्य ऐसे ज्याचे प्रीतवाक्य भक्तांशी जो करी सत्य दिलया देई तया मोक्ष भिऊ नकोस मी पाठीशी असता भीती तुझ कैशी वचनबद्ध जो भक्तांशी कानच त्यावर विश्वासी योगक्षेम मी चालविन ऐसे दिधले ना वचन
याचे चिंतन मरी करुण चिंता द्यावी अर्पुण सद्गुरु येथुनि न च केले चिरंजीवते असति भले अनेक वेळा श्री उठले समाधित मुनी प्रकटले अंत जगाचा होईल सुभक्त तितु के रक्षील ऐसे जाचे दृढ बोल प्रीती अपेक्षी बहुमोल ऐसा समर्थ स्वामीला भाव मनीचा सांगितला भक्ती प्रीती दे मजला परमार्थाचा मार्ग भला मिठी तमजला घेऊन आई परी घे चुंबन माझा बाळ असे म्हणून कृतार्थ करी हे जीवन बावनी भाऊ दासाची प्रीती सुधा जणू भक्तीची प्राशन करता मिळायची मधुरा भक्ती सद्गुरुची बावनी ज्याच्या स्मरणात अमल भाव हा हृदयात सद्गुरूंच्या तो सावलीत हीच फल श्रुती पदरात जय शिव शंकर शुभंकरा श्री दत्ताचा अवतारा भव भय हारक हरिहरा विनम्र वंदन स्वीकारा जय शिव शंकर शुभंकरा श्री दत्ताचा अवतारा भव भय हारक हरिहरा विनम्र वंदन स्वीकार शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानि शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानि शंकर शिव शंकर शंभो शंकर बाबा हात जोडी तो घ्या मज पदरात अष्टवक्र तुम्ही अजानू पाहू ठेवा श्री हात लेकरांच्या ठेवा श्री हात भक्तांच्या ठेवा श्री हात